जसं की बाहेर वातावरण खूप तापलेलं आहे, त्याचप्रमाणे तुमचं सुद्धा तापणं खूप गरजेचं आहे सेट एक्झाम क्लिअर होण्यासाठी. आणि म्हणूनच त्या दृष्टीने थोडासा हातभार लावण्यासाठी मी आज रिसर्च मेथॉडॉलॉजीचा सेकंड पार्ट घेऊन आलोय. मागच्या व्हिडिओच्या या स्लाइडमध्ये आपण पाहिलंच होतं की रिसर्च मेथॉडॉलॉजीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणकोणते आहेत, आणि त्याच टॉपिक पैकी एक टॉपिक आपण पिकअप केलाय जो की आहे सॅम्पलिंग. आणि त्या सॅम्पलिंगवर आज आपण सविस्तर डिस्कशन करूया. सॅम्पलिंगच्या अवघड अशा वाटणाऱ्या डेफिनेशन आपण एकदम सिंपल प्रकारे समजून घेऊयात आणि त्याच्या क्वेश्चनचे फुल मार्क्स आपल्याला मिळतील असा आपण प्रयत्न करूयात. चला तर मग पाहूयात इंटरेस्टिंग काय आहे या व्हिडिओमध्ये. वेलकम बॅक सर, ऑल सिस्टम्स फॉर गेमिंग विल बी प्रिपेअर्ड इन अ फ्यू मिनिट्स. तसं तर सॅम्पलिंग ही नावाप्रमाणेच सिंपल आहे, पण सगळ्यांनाही अवघड वाटते कारण हा टॉपिक फार वास्ट आहे आणि इथं खूप साऱ्या डेफिनेशन स्टेप बाय स्टेप समजून घ्यायची गरज लागते. आणि आपण त्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे इथं करणार आहोत. जसं की पहा, सॅम्पलिंग समजण्यापूर्वी आपल्याला सॅम्पल म्हणजे काय हे समजून घ्यायची गरज आहे. इथं मी कोपऱ्यात सॅम्पलची डेफिनेशन दिले की सॅम्पल इज अ सबसेट ऑफ पॉप्युलेशन दॅट रिप्रेझेंट्स होल पॉप्युलेशन. म्हणजे थोडक्यात तर काय की सॅम्पल हा असा पार्ट आहे जो की एका मोठ्या पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करतो. जसं की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की शीतावरून भाताची परीक्षा, सेम ते शीत म्हणजे तुमचं सॅम्पल आहे. एखाद्या छोट्याशा पार्टवरून पूर्ण पॉप्युलेशनची आपल्याला आयडिया येऊन जाते, ते म्हणजे प्रॉपर सॅम्पल आहे. सॅम्पलिंग म्हणजे नमुना निवड आहे. नमुना निवडीमध्ये आपण भरपूर सारे टाइप्स पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की सर यावर क्वेश्चन कसा येतो, तर पहा एकदम सिंपल असा प्रश्न विचारला जातो यावर की काही ऑप्शन दिलेले आहेत. इथं तुम्हाला जे खाली टाइप्स दिसत आहेत ते टाइप्स तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतील आणि तुम्हाला विचारलं जातं की यापैकी प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग कोणतं किंवा यापैकी नॉन प्रोबेबिलिटी सॅम्पल कोणतं. तुम्हाला एवढी स्लाइड लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, त्यावरून तुमचे 2 मार्क फिक्स होऊन जातील. तर पहा, प्रोबेबिलिटी सॅम्पल म्हणजे संभाव्यता, याच्या अंडर कोणते टाइप येतात, तर प्युअर, स्ट्रॅटिफाईड, सिस्टमॅटिक, क्लस्टर आणि मल्टीस्टेज. हे टाइप सगळे लक्षात ठेवा तुम्ही. आता इथं तुम्हाला हे सगळे टाइप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि नॉन प्रोबेबिलिटी सॅम्पल अंडर आपल्याला परपजिव्ह, कोटा, स्नोबॉल, जजमेंटल आणि कन्व्हिनियन्स हे सारे टाइप्स आपल्याला पाहायला मिळतात. नका घाबरू, आपण हे सगळे टाइप्स व्यवस्थित लर्न करणार आहोत इथं. पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ही स्लाइड लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या स्लाइडमध्ये आपण प्रोबेबिलिटी सॅम्पलिंगचे टाइप्स डिस्कस करणार आहोत आणि ते पॉइंट अशा पद्धतीने पाहणार आहोत जे की लॉंग टाइम पर्यंत आपल्याला लक्षात राहतील. चला मग पाहूयात की एक एकाला टॅकल करू. आता इथं प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय हे समजून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा आवश्यकता भासते. तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे मराठीमध्ये संभाव्यता म्हणतात त्याला. आणि ईच हॅव्हिंग इक्वल चान्सेस म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये आपल्याला समान संधी मिळते जिंकायची. जसं की टॉस केला आणि तिथं हेड आणि टेल्स या दोघांनाही समान संधी असते, 50% 50% चान्सेस असतात त्यांचे येण्याचे. त्यालाच प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणतात, जिथे की तुमच्या जिंकण्याची समान संधी अवेलेबल आहे. चला यातले टाईप आपण डिस्कस करूयात. तर पहिला टाईप आहे सिंपल प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, म्हणजेच समान संधी, नो भेदभाव. आता सिंपल प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये काय होतं माहिती का, की इथं प्युअरली बाय चान्स हा सॅम्पल निवडला जातो. इथं कसलाही भेदभाव केला जात नाही, कसलाही क्रायटेरिया लावला जात नाही. जिथं की म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून जे आपण सॅम्पल निवडतो ते सिंपल प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग असते. आणि यामध्ये समान संधी उपलब्ध होते म्हणून हा टाईप हा प्रोबेबिलिटी सॅम्पल अंडर येतो. इथं मला तुम्हाला दाखवायला आवडेल की या कोपऱ्यामध्ये इथं सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग दाखवली आहे. तर बघा, इथं भरपूर पॉप्युलेशन आहे, या पॉप्युलेशन पैकी काही पार्ट आपण इथं निवडला, प्युअरली बाय चान्स निवडला आणि यालाच सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हणतो. मग चला पुढचा पार्ट आपण डिस्कस करूयात. त्या पुढचा पार्ट आहे स्ट्रॅटिफाईड प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आता या शब्दाचा अर्थ काय, STRATA, स्ट्रॅटा या शब्दाचा अर्थ सबग्रुप होतो. मग स्ट्रॅटिफाईड प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय, तर इथं वेगवेगळे सबग्रुप असतात आणि प्रत्येकाला संख्येनुसार संधी इथं मिळत असते. इथं प्रत्येकाच्या जिंकायचे चान्स हे इक्वल आहेत, म्हणजेच प्रत्येकाला समान संधी तर मिळालेली आहे, पण इथं वेगवेगळे सबग्रुप आपण बनवतो. जसे की या कोपऱ्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल
या पार्ट मध्ये तुम्ही पाहू शकता की स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग ही एक्सप्लेन केलेली आहे. तर इथे वेगवेगळे सबग्रुप आहेत, ग्रीन वाल्यांचा वेगळा, ऑरेंज वाल्यांचा वेगळा, रेड वाल्यांचा वेगळा आणि पर्पल वाल्यांचा वेगळा, हे सारे सबग्रुप आहेत. आणि या प्रत्येक सबग्रुप मधून एक एक आपण सॅम्पल इथे निवडलाय, इथं रेड निवडला, इथं ग्रीन निवडला, इथं ऑरेंज आणि इथं पर्पल. तर हे प्रत्येक सबग्रुप मधून सॅम्पल निवडणे म्हणजेच स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग होय. तर तुम्हाला चित्रावरून इथं व्यवस्थित कळालेलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. मग आपण पुढच्या टाईप कडे वळूयात. पुढचा टाईप आहे क्लस्टर सॅम्पलिंग. क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये काय होतं, वेगवेगळे भाग असतात आणि त्यातून काही भाग सिलेक्ट करून त्यातले सगळे सॅम्पल निवडतात. म्हणजे बघा, इथं स्ट्रॅटिफाईड आणि क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये, सर तुम्ही तेच सांगताय असं तुम्ही मला म्हणताय, पण इथं मेन डिफरन्स हा आहे की स्ट्रॅटिफाईड मध्ये जे सबग्रुप आहेत ते आपण स्वतः करतो आणि क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये मात्र ते सबग्रुप हे नॅचरली अवेलेबल असतात, ते आपल्याला करायची गरज नाही. म्हणजेच एखादी मोठी पॉप्युलेशन असती, त्यामध्ये सबग्रुप असतात ऑलरेडी एक्झिस्ट, आणि त्या एक्झिस्ट सबग्रुप मधून आपण फक्त सॅम्पल निवडणे म्हणजेच क्लस्टर सॅम्पलिंग होय. इथं मी एक स्क्रीनशॉट टाकतो, त्यावरून तुम्हाला क्लस्टर सॅम्पलिंग व्यवस्थित कळेल. तर या स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे पार्ट्स हे ऑलरेडी एक्झिस्ट आहेत आणि आपण त्या पार्ट मधून सॅम्पल फक्त निवडतोय, यालाच क्लस्टर सॅम्पलिंग असं म्हणतात. आणि इथं सुद्धा जिंकण्याची किंवा सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ही सेम असते सगळ्यांची, त्यामुळे यालाच प्रोबॅबिलिटी सॅम्पल अंडर आपण मोडतो. तर पुढचा पार्ट आपण पाहू शकतो की सिस्टमॅटिक प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. तर सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये काय होतं, तर इथं ठराविक टप्पा असतो, त्यावर एक नमुना निवडला जातो आणि अशा पद्धतीने पूर्ण सॅम्पल मधून एका ठराविक अंतरावरचेच सॅम्पल निवडले जातात, यालाच सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं म्हणतात. तर बघा, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये काय होतं की आपण ठरवतो की 100 सॅम्पल आहेत आणि आपल्याला 8वा सॅम्पल हे निवडायचे, मग 8व्या नंबरचं सॅम्पल निवडलं जातं, मग त्यानंतर 16 नंबरचं निवडलं जातं, तिथून पुढे मग 24 नंबरचं आणि मग 32 नंबरचं, असं 8-8 टप्प्याच्या अंतरानं आपण सॅम्पल सिलेक्शन करतो. आणि इथं सुद्धा काय होतं बघा, सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी समान असते आणि इथे एका ठराविक टप्प्यानं आपण पूर्ण पॉप्युलेशन मधून सॅम्पल निवडतो, त्यामुळे हे प्रोबॅबिलिटी सॅम्पल अंडरच येतं. आणि इथं सुद्धा कोणाला जास्त क्रेडिट वगैरे किंवा कोणाला जास्त महत्व दिलं जात नाही, सगळ्या सॅम्पलला समान संधी असते सिलेक्ट होण्याची. याला इंग्लिशमध्ये सांगण्याचा मी असा प्रयत्न करतो की मेंबर्स ऑकरिंग आफ्टर अ पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइम इज सिलेक्टेड, दॅट इज कॉल्ड सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. तर होपफुली तुम्हाला सिस्टमॅटिक सॅम्पलिंग व्यवस्थित कळाली असेल. इथं तुम्हाला झूम करून दाखवायला मला आवडेल. तर पहा, हा मधला पार्ट हा सिस्टमॅटिक सॅम्पलिंगचा आहे. या पार्टमध्ये काय होतं की आपण दुसरं सॅम्पल निवडलं आहे, जे काही आपली ही पॉप्युलेशन आहे, या पॉप्युलेशन मधून आपण 2 नंबरचं सॅम्पल निवडायचं ठरवलेलं आहे. तर या ओळीचं 2 नंबरचे निवडलं, या ओळीचं 2 नंबरचे निवडलं, 2-2-2 नंबरचे आपण असे ठराविक अंतरानं सॅम्पल निवडले गेले, म्हणजेच आपलं सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आहे. आणि आता इथे लास्टचा पार्ट आपण पाहूयात, तो म्हणजे मल्टी स्टेज प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. या मल्टी स्टेज सॅम्पलिंग मध्ये असं होतं की एकाच भागात अजून भाग असतात आणि मायक्रो सिलेक्शन करून आपल्याला सॅम्पल हे निवडावं लागतं. म्हणजेच एका भागामध्ये आणखीन भाग असतो, जसं की आता महाराष्ट्रातल्या पर्टिक्युलर भागाची स्टडी करायची आहे, तर आपण काय करतो, महाराष्ट्रातले जिल्हे पाडतो, त्या जिल्ह्यामध्ये एक पर्टिक्युलर तालुका निवडतो आणि त्या तालुक्यातल्या असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतो किंवा तो तालुका आपण सिलेक्ट करतो, म्हणजेच आपलं मल्टी स्टेज सॅम्पलिंग आहे. आता यामध्ये काय होतं, महाराष्ट्राचा एक पूर्ण सॅम्पल होता, त्यामध्ये आपण जिल्ह्याचे भाग पाडले आणि त्या जिल्ह्याच्या भागामधून आपण तालुक्याचे भाग पाडले आणि त्यातला एक पर्टिक्युलर तालुका आपण पूर्णच्या पूर्ण सिलेक्ट केला, तो म्हणजेच मल्टी स्टेज सॅम्पलिंग आहे. हे सगळे टाईप्स हे एकमेकावर फार ओव्हरलॅप करतात, त्यामुळे आपल्याला इथं कन्फ्युजन व्हायचे चान्सेस आहेत. पण व्यवस्थित प्रकारे तुम्ही हे एक एकदा वाचा, लक्षात ठेवा आणि एवढीशी चिंता करू नका, कारण हे कधीच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं नाही. ही स्लाइड फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी मी इथे सांगतोय. हे कळालं तरच तुम्हाला ते लक्षात राहील की हे टाईप कोणत्या सॅम्पलिंगचे आहेत, प्रोबॅबिलिटीचे आहेत की नॉन प्रोबॅबिलिटीचे आहेत.
आता पहा ही स्लाइड आहे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजेच असंभाव्यता, म्हणजेच इथं जिंकण्याचे चान्सेस हे इक्वल नाही आहेत. ईच डझंट हॅव इक्वल चान्स ऑफ विनिंग ऑर सिलेक्टिंग. म्हणजे इथं काय होतं बघा, इथं एखाद्याचं पार्ट कुठतरी जड असतं आणि एखाद्याचं हलकं. इथं आपण सिंपल पद्धतीने समजून घेऊ की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधला फरक. जेव्हा केव्हा मी माझ्या मम्मीला विचारतो की मम्मी तुला मी आवडतो का माझा लहान भाऊ, तर आई म्हणते की दोन्ही डोळे जसे समान असतात त्याप्रमाणे तुम्ही दोघेही मला सेम आहेत, कोणीच माझा फेवरेट किंवा कोणी माझा दुय्यम असं काही नाही आहे. ती झाली प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आणि जसं की एखाद्या मुलाचं आई किंवा बाबा दोघांपैकी कोण फेवरेट आहे असं विचारल्यावर तो म्हणतो आई फेवरेट आहे, तर ही झाली नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आता पाहूयात की या नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे टाईप्स काय काय आहेत. तर बघा, पहिला टाईप आहे पर्पझिव. पर्पझिव सॅम्पलिंगमध्ये एखादा हेतू कन्सिडर करून नमुना निवडला जातो. म्हणजे एखादा पर्पज आपण डोक्यात धरतो आणि त्या पद्धतीनेच आपण सॅम्पल निवडतो. जसे की पहा, तुमचा गड किल्ल्यावर फिरायला जायचा प्लॅन बनला, मग त्या प्लॅनमध्ये कोणाकोणाला इन्क्लूड करायचं, कोणाकोणाला बोलवायचं, ही झाली पर्पझिव सॅम्पलिंग. या सॅम्पलिंगमध्ये प्रत्येकाचे निवडण्याचे चान्स इक्वल आहेत का? तर बिलकुल नाही. जो स्लो चालतो त्याला आपण घरीच ठेवतो, त्याला आपण सांगतही नाही की आम्ही जाणार आहोत. जो फार किरकिर करतो की अरे किती चालायचे, इथं सुविधा नाहीत, असे तक्रार करतो त्याला पण आपण घरी सोडतो. असे क्रायटेरिया ठेवून, म्हणजे आपण रफ अँड टफ हा क्रायटेरिया वापरून काही मुलं निवडतो, म्हणजेच तिथं आपण पर्पझिव सॅम्पलिंगचा उपयोग करतो. तर इथं चित्रामध्ये पण तुम्हाला दिसलं असेल की पर्पझिव सॅम्पलिंग कशी असते. या क्रायटेरियाला कोणी कोणी मीट करतात, त्या क्रायटेरियाचे सगळे सॅम्पल निवडणे म्हणजेच पर्पझिव सॅम्पलिंग होय. नेक्स्ट टाईप आहे कोटा सॅम्पलिंग. आता कोटा सॅम्पलिंग मध्ये काय होतं, गट पाडले जातात, मग टार्गेटेड गट ठरवून त्या प्रत्येक गटातून विशिष्ट टक्के नमुना निवडला जातो. आता हे फार कॉम्प्लिकेटेड आहे बरं का. तर बघा, एक्झाम्पल थ्रू आपण हे समजून घेऊ की आपल्याला सायन्स एक्झिबिशनला काही मुलांना पाठवायचं आहे. तर आपण काय करतो की ज्या तुकडीमध्ये टक्केवारी जास्त असलेले मुलं आहेत त्या तुकडीमधले जास्त मुलं आपण सिलेक्ट करतो, आणि ज्या तुकडीमध्ये टक्केवारी कमी पडते मुलांना किंवा त्या तुकडीमधल्या मुलांचं आर्टिस्ट होण्याकडे कल जास्त आहे अशा तुकडीमधले कमी मुलं सिलेक्ट करतो, आणि मग या सगळ्यांना आपण एक्झिबिशनला पाठवतो. ही झाली कोटा सॅम्पलिंग. म्हणजे इथं आपण काय केलं, ज्यांचे टक्के जास्त आहेत अशा जास्त मुलांनी निवडलं, आणि कमी टक्के असणाऱ्या तुकडीतून काहीच मुलांना निवडलं, थोड्याच मुलांना आपण निवडलं. तर इथं आपण कोटा सॅम्पलिंग केली असं आपण म्हणू शकतो. आता थर्ड टाईप आहे स्नोबॉल सॅम्पलिंग. हा टाईप समजवणं मला एक अतिशय सोपा आहे, कारण माझं अर्ध काम या माणसाने केलंय. इथं जय हो पिक्चर मध्ये जसं की सलमान खान आपल्याला एक्सप्लेन करतो की तुम तीन की मदद करो, वो आगे तीन के करेंगे, वो फिर आगे तीन के करेंगे, त्याच पद्धतीनं स्नोबॉल सॅम्पलिंग. म्हणजे इथं मी तुम्हाला झूम करून दाखवतो की बघा, अगदी सल्लू बाबाच्या म्हणण्याप्रमाणे इथं एकानं दोन सॅम्पल निवडले, या दोघांनी पुढे जाऊन काही आणखीन सॅम्पल निवडले, अशा पद्धतीने एक 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 स्टेप आपण पुढे जातो आणि जास्तीत जास्त सॅम्पल निवडत जातो. तर यालाच स्नोबॉल सॅम्पलिंग असं म्हणतात. अगदी सोपी कॉन्सेप्ट आहे, बिलकुल कॉम्प्लेक्स काही नाही आहे. नेक्स्ट सॅम्पल आहे जजमेंटल सॅम्पल. म्हणजेच इथं काय होतं की आपल्या ज्ञानाचा आधार घेऊन एक्सपर्टचा सुझाव मागवून सिलेक्शन होतं. म्हणजे बघा, जसं की इंटरव्ह्यू, यूपीएससीचे इंटरव्ह्यू, या इंटरव्ह्यूमध्ये काय होतं की आपल्या नॉलेजचा आपण फुल क्रायटेरिया तर लावतोच, पण काही एक्सपर्टचा पण क्रायटेरिया लावतो. म्हणजे बघा, पॅनलमध्ये जे लोक बसलेत त्या बसलेल्या लोकांचा आपल्या ज्ञानाचा तर ते वापर करतातच, पण जे काही सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत त्यांचा सुद्धा सुझाव ते घेतात आणि तो क्रायटेरिया लावून सिलेक्शन करतात. ते सिलेक्शन म्हणजे जजमेंटल सॅम्पलिंग आहे. हा सुद्धा पार्ट अगदी समजून घ्यायला सोपा आहे. आणि आता लास्टचा पार्ट आहे कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. या कन्व्हिनियन्स सॅम्पलिंगमध्ये काय होतं की जे अवेलेबल आहे त्यातून नमुना निवडला जातो, आणि नो परेशानी नो झिकझिक, अगदी सिंपल. जे पहिल्यांदा येतात त्यांना सीट मिळते, जे उशिरा येतात ते उभे राहतात. म्हणजे बघा, जे सॅम्पल अगदी सिम्पली अवेलेबल आहे, हाताला लगेच लागू शकतं, ते निवडणं, आणि जे मागचे सॅम्पल आहेत ते न निवडणं म्हणजेच कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग होय. आपल्या पद्धतीने आपण इथं सॅम्पलिंग करतो. तर या प्रत्येक पार्टमध्ये जिंकण्याचे चान्सेस हे अनइक्वल असतात बरं का. इथं तुम्हाला सुरुवातीलाच 50% 50-50% चान्स असं काही मिळत नाही. तर इथं प्रत्येक अवेलेबल असलेल्या टाईप मधून
तुमची कंडिशन काय आहे त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं. इथं तुम्हाला अनइक्वल चान्स मिळतो. बेसिकली हे समजून घेणं अतिशय सिंपल आणि सोपं आहे. तर मला असं वाटतं की नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हे तुम्हाला व्यवस्थित कळालेलं असेल. थोडंफार त्यातलं कन्फ्युजन असेल जे की तुम्ही आणखीन एकदा रिपिटेशन मारलं तर तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. आणि इथं पहा, प्रत्येक टाईप हा डीपली समजून घ्यायची तुमची काही गरज नाही आहे, कारण असा प्रश्न आलेलाच नाही की ह्या सॅम्पलिंगमध्ये काय होतं हे तुम्ही सविस्तर सांगा, तसा क्वेश्चनच नाही ना. तुम्ही फक्त हे सॅम्पलिंगचे टाईप समजून घ्या जेवढे तुम्हाला समजतील तेवढे. एखादा पर्टिक्युलर सॅम्पलिंग कोणत्या टाईपच्या अंडर येते हे मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा, कारण तसाच क्वेश्चन हा सेटला येतो. तर मला असं वाटतं की या स्लाइडचे स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून की तुम्हाला हे सॅम्पल समजायला आणखीन मदत होईल आणि एक्झाममध्ये जाताना क्विकली लक्षात राहील. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास चालूच ठेवा. गुड लक एव्हरीवन.